अटवाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आयोजित केले रक्तदान शिबिर। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मांडा टिटवाळ शहर वॉर्ड क्रमांक 10 अध्यक्ष मोरेश्वर अण्णा तरे यांनी आज टिटवाळ गुरवली रोडवरील गजानन हाउसिंग सोसायटी येथील त्यांच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। मोरेश्वर अण्णा तरे व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून या रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली। कोरोना काळात रक्ताची खूप गरज होती, तशीच आज सुद्धा गोरगरीब पेशंटला रक्ताची गरज भासत असते, म्हणून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। तसेच या शिबिरात 150 रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याचे मोरेश्वर अण्णा तरे यांनी यावेळी सांगितले। मोरेश्वर अण्णा तरे यांच्यासह मुस्तफा चाचा सय्यद, मोहन जाधव, वॉर्ड क्रमांक 8 अध्यक्ष महेश भोय, वॉर्ड क्रमांक 9 अध्यक्ष दीपक कांबळे, सुहास कांबळे, मोहन तरे, भरत बेडसे, तुषार वैद्य, रुपेश कदम, निलेश तरे, परेश तरे, संदीप धुमाळ, अरविंद शिकवण, नाना गुंजाळ, साधू पुजारी, जगदीश बागुल, गौरव कुर्ले, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। आणि या कार्यक्रमाला टिटवाळ्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहे। रक्तदान शिबिर ठेवण्याचा उद्देश एक, या देशाचे या महाराष्ट्राचे लाडके नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराने आम्ही चालत आलो। आणि पवार साहेब म्हणतात, राजकारण 20% करा, समाजकारण 80% करा, या उद्दिष्टाने आम्ही आज चालत आलेलो आहे। आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत तेही सदैव मला साथ देतात। रक्तदान शिबिर ठेवण्याचा उद्दिष्ट एकच, का आपण बघत आलेलो आहेत अनेक आपल्यावरती संकटे येतात। आज करोना काळामध्ये रक्तदानाची जे आपल्याला कमतरता भासली, तसेच इतर काही ॲक्सिडेंट होतात, कितीतरी जीवांना रक्तदानाची रक्ताची आवश्यकता लाभते, ती आम्ही लक्षात घेऊन आम्ही आज हा एक मांडा टिटवाळ्याच्या वतीने रक्तदान शिबिर ठेवलेला आहे। राष्ट्रवादीच्या वतीने जे कार्यक्रम आयोजित केला गेला आहे, खरं जर म्हटला तर हा जो कार्यक्रम रक्तदान शिबिरचा मानव जातीचा कार्यक्रम आहे। इथे कुठला पक्ष किंवा कुठली जात कुठला हे नाही, प्रत्येकाला ही गरज असते। आणि ज्या वेळेला माणसाला रक्ताची गरज असते त्यावेळेला माणूस कुठला पक्ष किंवा जात बघत नाही, म्हणून हा या कार्यक्रमाला प्रत्येकाने जास्तीत जास्त आपला जेवढं हे कार्य करू आणि त्या कामाला म्हणजे जास्त सहभाग घ्यावा व आपले जे मित्र वगैरे असतील किंवा नातेवाईक असतील त्यांना पण सांगावा। आणि हे जे काम आहे हे फार महत्त्वाचं काम आहे आणि याची सर्वांनाच गरज असते। तर मी या सर्वांना सांगेल की ते कुठलाही राजकारण न करता हा असा काम आहे की आपण सर्वांना म्हणजे मानुषीय दृष्टीने बघितलं तर सर्व